सायन पनवेल महामार्गावर मुंबई जकात नाक्याजवळ अर्धवट असलेला लोखंडी पादचारी पूल काढण्याचं काम सुरू होतं. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू होतं. या पुलाचा मुंबईच्या दिशेने असलेला लोखंडी सांगाडा एका क्रेनच्या सहाय्याने काढत असताना या पुलाचा भार क्रेनलाही पेलवला गेला नाही आणि त्या पुलाचा सांगाडाच या क्रेनवर पडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. हा पूल काढण्याचं काम सुरू असताना दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली होती, त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 7 वाजता हा पूल महामार्गाच्या थोडा बाजूला काढून वाहतूक सुरू करण्यात आली होती, पण 9:30 वाजेपर्यंत मात्र हा पूल पूर्णत बाजूला काढण्यात न आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक हळूहळूच होती. सायन पनवेल महामार्गावर साऊथ बॉन्डला वाशी चेकनाका ऑक्टर नॉकेच्या या ठिकाणी असलेला फुट ओव्हरब्रिज हा PWD सहाय्याने काढून घेण्याचं काम चालू असताना क्रेन लावले असताना सुद्धा तो अतिवजनाच्या याने तो खाली कोसळलेला आहे. त्यामुळं साऊथ बॉन्ड मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. आता दोन्ही प्रकारची साऊथ बॉन्ड आणि नॉर्थ बॉन्डची ट्रॅफिक सुरू केलेली आहे. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे किंवा कोणी इंजर्ड नाही आहे. आणि आता हा जो ब्रिज आहे फुट ओव्हरब्रिज तो क्रेनच्या सहाय्याने काढण्याचं काम सुरू आहे आणि तासाभरात हा मार्ग दोन्ही बाजूंनी चालू होईल अशी खात्री आहे.